पुढच्या बातमीकडे आपण वळूयात. आज महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरून ठराव मांडणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली आहे. काल सीमा प्रश्नावरून ठाकरेंनी हल्ला बोल केलेला होता आणि उद्धव ठाकरेंनी सोमवारी महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरून विधान परिषदेमध्ये शिंदे सरकारवरती चांगलाच हल्ला बोल केला नव्हता आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांनी ही माहिती दिलेली आहे की सीमा प्रश्नावरती ठराव मांडला जाणार आहे. आज महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरून ठराव मांडला जाणार आहे अधिवेशनादरम्यान. त्यामुळे अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. माझे सहकारी प्रवीण सध्या आपल्या सोबत आहेत. प्रवीण, आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे कारण कर्नाटक महाराष्ट्राचा सीमावाद जो कितीतरी दिवसांपासून प्रलंबित प्रश्न आहे त्या संदर्भामध्ये आज ठराव मांडला जाईल. विरोधकांची गेल्या आठवड्यापासून आपण जेव्हापासून हिवाळी अधिवेशन सुरू झालं तेव्हापासून ही मागणी आहे की सीमा प्रश्नावरती राज्य सरकारची काय भूमिका आहे हे राज्य सरकार का जाहीर करत नाही. या संदर्भामध्ये महाराष्ट्र कर्नाटकाचे सीमावाद आहे. कर्नाटकाच्या सीएमांनी वेळोवेळी जे विधानं केले आणि प्रक्षोभक विधानं केले, ट्विटसुद्धा एक केलं होतं, नंतर घुमजाव केलं की ते ट्विट मी केलं नाही, माझ्या अकाउंटहून भलत्याच कोणतरी केलं. त्यामुळे या प्रकरणामध्ये कर्नाटकची भाषा जी आहे, प्रक्षोभक भाषा वेळोवेळी जी दिसते आहे, त्याच्यावरती महाराष्ट्र सरकारनं ठोस अशी भूमिका कुठलीही घेतली नाही आणि ठोस अशी कुठलीही भूमिका जाहीर केली नाही असा आरोप विरोधकांनी गेल्या आठवड्याभर केला आणि कालसुद्धा या संदर्भामध्ये आक्षेप जाधव विरोधकांनी नोंदवला. यावरती आधीच एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की या संदर्भामध्ये राज्य सरकार एक प्रस्ताव सभागृहात ठेवणार आहे आणि राज्य सरकार आपली भूमिका जी आहे या संदर्भावादावरती, कारण हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे, त्यामुळे ही भूमिका आज प्रस्तावाच्या माध्यमातून ठेवली जाणार आहे. मुळात एकही इंच जमीन ही कोणत्याही राज्याला दिली जाणार नाही, कर्नाटकला दिली जाणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र हे राज्य अखंड राज्य आहे आणि मोठ्या मेहनतीनं मोठ्या संघर्षानं हे अखंड महाराष्ट्र राज्य जे निर्माण झालेलं आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये जो प्रस्ताव एकनाथ शिंदे यांच्या वतीनं मांडला जाईल, देवेंद्र फडणवीस याच्यावर काय बोलतील याकडे आता आज लक्ष लागलेलं आहे. पण हा जो प्रस्ताव आहे अत्यंत महत्वाचा आहे, कारण की विरोधकांची जी मागणी आहे की महाराष्ट्र सरकारची अधिकृत भूमिका या वादावरती, जरी हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असलं तरी या प्रकरणावरती राज्य सरकारची अधिकृत भूमिका या प्रस्तावाद्वारे आज कळणार आहे. प्रवीण, काल उद्धव ठाकरेंनी मोठ्या प्रमाणामध्ये सरकारवरती हल्लाबोल करत हा प्रश्न एक उचलून धरला होता, लावून धरला होता आणि त्यानंतर आजचा हा ठराव येण्याची शक्यता आहे. तर यामध्ये उद्धव ठाकरे यांनी महत्वाचं वक्तव्य केलं होतं की ज्या ग्रामपंचायतींनी कर्नाटकमध्ये जाण्याचा ठराव घेतलेला आहे त्या भागासंदर्भातलं महत्वाची भूमिका सरकारने मांडावी आणि सोबतच हा जो सीमा प्रश्नाचा भाग आहे तो जो वाद आहे तो न्यायप्रविष्ट असल्यामुळे या सीमा भागातली जी गावं आहेत त्यांना केंद्रशासित करावं, हे दोन मुद्दे त्यांनी मांडलेले होते आणि त्या संदर्भामध्ये आज काही स्टेटमेंट येण्याची शक्यता आहे. मुळातच या संदर्भामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे बैठक झाली होती. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री दोघेही हजर होते. या बैठकीमध्ये सांगण्यात आलं की दोन्ही राज्यामध्ये कुठलीही हिंसा या वादावरून होऊ नये, दोन्ही राज्यामध्ये बस कोणी फोडू नये, वाहनं जाळू नये आणि या संदर्भामध्ये IPS अधिकाऱ्यांची एक समितीसुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे. जेव्हा अमित शहा यांच्याकडे हे सगळं प्रकरण गेलं, त्यांच्यासमोर बैठक झाली, तेव्हा या प्रकरणामध्ये समोपचारानं हा वाद सुप्रीम कोर्ट ज्या पद्धतीने आदेश देईल त्यानंतर त्यानुसार हा वाद सोडवला जाईल अशी भूमिका घेतली गेली. त्यानंतर सुद्धा एक दोन वक्तव्य आले त्यामुळे हा वाद पुन्हा पेपराची घडला. त्यामुळे आता अमित शहा यांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांची बैठक घेतल्यानंतर आता महाराष्ट्राची या संदर्भामध्ये भूमिका काय आहे आणि कर्नाटक ज्या पद्धतीनं प्रक्षोभक विधानं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडनं येत आहेत, त्यामुळे आता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधक ज्या पद्धतीनं आक्रमक आहे त्यावर राज्य सरकारची भूमिका काय आणि केंद्रशासित हा प्रदेश करा जो प्रदेश वादग्रस्त आहे, ज्या प्रदेशामध्ये ज्या भागामध्ये ज्या ग्रामपंचायतीने ठराव केला आहे तो भाग केंद्रशासित करावा जोपर्यंत निर्णय लागत नाही, या मागणीवरती मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सुद्धा आता लक्ष आज ठेवावं लागणार आहे. धन्यवाद प्रवीण, आणि आज अधिवेशनामध्ये नेमकं काय घडतं या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ.